स्टोरी बोधी सादर करत आहे मोनोसायकल अडकतो तेव्हा। हे पहा मॅडम रिक्षा, तुम्हाला तिकडे माझी आई दिसतीये का? तिचा रंग गुलाबी आहे। हो बंपी, मला पिंकी काकू दिसतायत। आता तू कृपया जरा लक्ष देशील का, नाहीतर तू पुन्हा कोणाला तरी धडकशील। यावेळी बंपी श्रीमान ब्राउनी जी बैलगाडी आहे तिला धडकते। माझ्या रस्त्यातून बाजूला हो बंपी, मी काय ते अग, मला क्रीन काकांना शोधायचंय। काय झालं ब्राउनी, कुणी अडकलाय का? हो। तेवढ्यात पिंकी तिथे येते। श्रीमान ब्राउनी, तुम्ही अजून इथेच आहात? मी तुम्हाला श्रीमान क्रेनला शोधायला सांगितलं होतं ना। काय झालं आई, तू काळजीत दिसतीयेस। बंपी, तुझा भाऊ खड्ड्यात अडकलाय। तो परत काहीतरी खोड्या काढत असणार, चांगली अत्तल घडली त्याला। पण तो तिथे कसा गेला पिंकी काकू? पिंकी गोंधळून मॅडम रिक्षाकडे बघते। अरे मी कशी विसरले आई, ही माझी शहरातली मैत्रीण मॅडम रिक्षा आहे, ती इथे मोनोला भेटायला आलीये। मॅडम रिक्षा आणि पिंकी दोघी एकमेकींकडे पाहून हसतात। श्रीमान ब्राउनी, तुम्ही अजून इथेच काय करताय? जा आणि पटकन श्रीमान क्रेनला बोलवा, बंपीचे वडील सुद्धा इथे नाहीये। हो हो, मी निघतोच आहे पिंकी काकू। बंपी, मॅडम रिक्षा आणि पिंकी मोनोच्या खड्ड्यात अडकलाय त्या खड्ड्याजवळ येतात। त्याला पाहून बंपीला आपलं हसू आवरण कठीण होऊन जात। बंपी, यात हसण्यासारखं काय? तुला दिसत नाहीये का मी इथे खड्ड्यात अडकलोय? मला आधी बाहेर काढ। पण मोनो, तू इथे कसा काय अडकलास? खरं तर मी आकाशात उडणाऱ्या एका मोठ्या गोष्टीकडे पाहत होतो, त्याला पंख होते, पण तो ते कावळा काकांसारखे फडफडवत नव्हता, म्हणून मी आकाशात पाहत होतो आणि तेव्हा मला हा मोठा खड्डा दिसला नाही। मॅडम, मी मॅडम रिक्षा, तुझी बहीण बंपीची शहरातली मैत्रीण, आणि तू आकाशात उडणारी जी मोठी गोष्ट पाहिलीस तिला विमान म्हणतात। विमान? ते काय असतं? ते एक मोठं वाहन आहे की जे उडू शकतं। विमानामध्ये बसून कोणीही जगभरात कुठेही उडू शकतं। अरे वा, हे तर खूपच छान आहे, मला पण विमानात बसून दूरच्या देशात जायचंय। जर तुला विमानात बसून दुसऱ्या देशात जायला उडायचं असेल तर आधी तुला खड्ड्यातून तर बाहेर यावं लागेल। श्रीमान ब्राउनीना श्रीमान क्रेनला बोलवायला जाऊन बराच वेळ झालाय। तेवढ्यात कोणीतरी बंपीच्या सीटवर टप्पल मारत, बंपीचा तोल जातो आणि ती खाली पडते। ते क्रेन काका असतात। काळजी करू नको पिंकी, मी तुझा मुलगा मोनोसायकलला खड्ड्यातून सुखरूप बाहेर काढेन, त्याला काहीही इजा होणार नाही। श्रीमान क्रेन मोनोसायकलला काळजीपूर्वक त्या खड्ड्यातून बाहेर काढतात। सगळेजण टाळ्या वाजवतात। अच्छा, लवकरच माझ्या सर्व मित्रांबरोबर तुम्हाला पुन्हा भेटेन।